नमस्कार, आपला आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला काकडीची इडली दाखवणार आहे आणि या अगोदर मी तुम्हाला काकडीचे डोसे पण दाखवले होते. ही काकडीची इडली तुम्ही नक्की घरी ट्राय करा, खूपच सुंदर होते आणि मऊ लुसलुशीत होते. आणि याचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे. तर चला पाहूया काकडीची इडली. 1 किलो तांदळाला 1/2 किलो उडीद डाळ असं आपलं इडलीचं माप आहे. आता मी तांदूळ भिजत घालत आहे. तांदूळ मी भिजत घातलेले आहेत. आता हे झाकण मारून आपण 3-4 तासासाठी तसेच ठेवून द्यायचे आहेत. आता उडीद डाळीत मी पाणी घालून घेत आहे. 1/2 किलो उडीद डाळ घेतलेली आहे. हे पण आपण 3-4 तासासाठी भिजत घालून ठेवूया. नंतर आपण इडल्यांचं पीठ वाटून घेऊ. आता मी हे काकडी किसून घेतलेली आहे आणि हे आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते. 5 तास झालेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊ. आणि याच्याबरोबर मी थोडीशी उडीद डाळ टाकत आहे. मग छान असे स्मूथ त्याचं बॅटर रेडी होतं. आणि याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे कारण आपण हे इडली बनवत आहोत. इडलीची कन्सिस्टन्सी पाहू शकता किती घट्ट आहे. एवढ्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर वाटायचं आहे. तर आता हे मी कुकरमध्ये टाकत आहे. कुकरमध्ये छान फुलून येतं पीठ. आता ही काकडीचा जो पीस आहे तो थोडासा गरम करून घ्यायचा आहे. जास्त नाही, नुसतं नॉर्मल गरम करायचं आहे. त्याला थोडंसं शिजायला द्यायचं आहे आणि बारीक गॅसवर करायचं आहे. आता हे आपण या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊ. आता हे सगळं मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घेऊ. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता हे पण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि असं या पद्धतीत आपलं पीठ घट्ट असलं पाहिजे. आणि याच्यावर थोडंसं आपण तेल लावून कुकर ला शिटी आणि रबर लावून बंद करून ठेवू. आता पीठ आपलं हे छान फुलून आलेलं आहे. काल आपण हे पीठ ठेवलेलं होतं, पाहू शकता. आणि आपण इडलीला कधीही पीठ असं जोरात ढवळायचं नाही. आपण असं अलगद एक एक स्पून काढून करायचं आहे, त्यामुळे इडली हा मऊ आणि लुसलुशीत होतात. तर मी तुम्हाला आता दाखवते कसं करायचं. त्या प्रत्येक भांड्याला आपण तेल लावून घेऊ. अशा इडल्या नक्की घरी करा. काकडीच्या इडल्या खरोखर सुंदर होतात आणि चवीला पण छान लागतात. याच्या अगोदर मी तुम्हाला काकडीचे डोसे पण दाखवले होते. ते बघा, मी दाखवते असं आपण हे पीठ उकळून याच्यामध्ये प्रत्येक भांड्याच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चमचा भरून त्याच्यात भरून घ्यायचे आहे. जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये याचा रिप्लाय कळवा. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील. आपण एक एक इडलीचे प्लेट्स लावून घेऊ. कुकरच्या खाली मी पाणी घातलेलं होतं आणि त्यानंतर या प्लेट लावून घेतलेल्या होत्या.
एक 10 मिनिटांसाठी आपण हे इडली आता शिजायला देऊ कुकरमध्ये, त्यानंतर आपण काढून घेऊ. मस्त पैकी फुलली आहेत आणि व्यवस्थित येत आहेत. जरा सुद्धा भांड्याला चिकटलं नाहीये. थोडं थंड झालं आपण काढायचं आहे. मी मध्ये मध्ये बोलते ती माझी छोटी मुलगी आहे, जी प्रत्येक वेळी मला इन्स्ट्रक्शन देत असते. ही काकडीची असल्यामुळे थोडासा याच्यामध्ये कलर चेंज असं दिसतो, नाहीतर आपण रेग्युलर इडली केली तर शुभ्र दिसतात. पण ही खरोखर सुंदर लागतात सलीला आणि एकदम सॉफ्ट होतात. जाळीदार पूर्ण झालेली आहे, छान दिसते बघा, अगदी छान जाळी पडली त्याला. अशा इडल्या करायला आणि घरी खायला तर सुंदरच होती. तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि याचं तुम्ही घरी केल्यानंतर मला याला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या. ही इडली मी शेजवान चटणीबरोबर सर्व केलेली आहे आणि ही शेजवान चटणी मी घरी बनवलेली होती. याची रेसिपी पाहायची असेल तर मी आय बटनमध्ये लिंक दिली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही ती रेसिपी पाहू शकता. अशा आपल्या स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत इडल्या रेडी झाल्या आहेत, तर नक्की घरी रेसिपी ट्राय करा. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला स्वच्छी लिंक दिली आहे, तर त्याला क्लिक करून माझ्या अगोदरच्या रेसिपी पाहता येतील. त्याशिवाय मी आय बटनमध्ये काकडीचे डोश्याची लिंक दिली आहे, तर त्याला क्लिक करून तुम्हाला ती रेसिपी पण पाहता येईल.